मालवण मखेर बाग गवंडीवाडा येथील वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला रविवारी रात्री आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झालं. भडकलेली आग मालवण नगरपालिका अग्निशामकांच्या सहाय्याने आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मालवण शहरातील गवंडीवाडा आणि दांडी स्मशान रस्ता या भागातील वीज ग्राहकांना नियमित दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी या भागात वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अचानक या ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला. परिसरातल्या नागरिकांनी तत्काळ वीज वितरण कार्यालय आणि नगरपालिका अग्निशमन दल यांच्याशी संपर्क साधला. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथम वीज पुरवठा खंडित करत घटनास्थळी धाव घेतली. वरती ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग ऑइलची गळती होताच अधिकच भडकली आणि ट्रान्सफॉर्मरच्या खाली असलेल्या स्विचबोर्डवर जळतं ऑइल पडून पोलवरचं संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. ऑइलने पेट घेताच त्या ठिकाणी मोठा आगडोंब उसळला आणि लगतच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काही वेळानंतर आलेल्या नगरपालिकेच्या अग्निशामकाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली गेली आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काल संध्याकाळी आम्ही 9 वाजता फोन केला MSCBवाले. धुवर येतात पूर्ण म्हणून एका तासानंतर ते इले सर. इले जरासा बघितलं नाही, आता होचा ना दुसरी कंप्लेंट करून गेले. आज सकाळी इले काय केल्याने आणि गेल्यात. आता पण आहे तर एवढा झाला नसता. काल जर पूर्ण गेले नसतं किंवा सकाळी जर गेले असतं एवढा झाला नसता पूर्ण. या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज साधिये आणि जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी वीज वितरण कंपनीच्या दुरुस्तीच्या कामातल्या दिरंगाईबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर अशा प्रकारे लागलेली आग विझवायला तुमच्याकडे योग्य यंत्रणा तसंच तुम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं आहे का असा सवाल हरी खोबरेकर यांनी केला. शनिवारी सुद्धा या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी आग लागल्याचं निदर्शनाला येताच तिथल्या नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानंतर काही वेळानं 2 कर्मचारी येऊन सोमवारी आम्ही याची दुरुस्ती करतो असं सांगून निघून गेले होते. वेळीच जर या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती केली गेली असती तर हजारो रुपयांचं नुकसान टळलं असतं. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.